ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर बसलेली नसून ती कष्टकरी शेतकरी कामगारांच्या तळहातावर बसलेली आहे असे प्रखर विचार मांडणारे आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतंत्र भारतात पहिला मोर्चा काढून ये आजादी झुटी है देश की जनता भूकी है असा नारा देऊन प्रस्थापितांना सळोकी पळो करून बंड पुकारणारे प्रखर देशभक्त थोर स्वातंत्र्य सेनानी जागतिक कीर्तीचे कामगार नेते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करून अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी त्यांच्या इगतपुरी संपर्क कार्यालयात COVID-19 नियमांचे पालन करून मोजक्याच कार्यकर्त्यांसह संयुक्तरित्या साजरा केलाय. दरम्यान यावेळी दीना उघाडे यांनी सांगितले की नुकतेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इगतपुरी तालुक्यातील धरणांना भेट देऊन पाहणी केली असता धरणग्रस्तांच्या मूळ मालकांना जमिनी व कुटुंबातील बेरोजगारांना रोजगार देण्याच्या मागणीला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल अखिल भारतीय आदिवासी सेनेतर्फे अभिनंदन केलंय. त्याचप्रमाणे सध्या COVID-19 प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने गोरगरीब कष्टकरी जनतेला शासकीय मोफत धान्य देण्याचे कबूल केले परंतु काहींना धान्य मिळतच नाही यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आणि धरण क्षेत्रात गेलेल्या जमिनी मालकांच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घेतले नाही तर येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त रस्त्यावर उतरावे लागेल अशा आशयाची आजच्या कार्यक्रमाची मूळ भूमिका राहणार आहे असा गर्भित इशारा अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी केंद्र व राज्य शासनाला दिला आहे. 1 ऑगस्ट 2020 लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. या दोघांच्या सतजन्म आणि शताब्दीनिमित्त आणि पुण्यतिथी शताब्दीनिमित्त आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या कार्यालयात सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक ठेवली आणि या बैठकीचा संदर्भ असा की अखिल भारतीय आदिवासी सेनेने आतापर्यंत जी जी काही आंदोलनं केलेली आहेत त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, भूमिहीनांचे प्रश्न असतील, अन्नधान्याचा प्रश्न असेल, रेशन कार्डचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्नांसाठी आपण संघर्ष केला आत्तापर्यंत. यामध्ये प्रामुख्यानं 2005 एक उदाहरण देण्याचं सांगितलं तर संघर्ष करताना यश हे कशाप्रकारे मिळत जातं. लगेच आज तूप खाल्लं आणि रूप आलं असं तर काही मला वाटत नाही आहे, परंतु संघर्ष ज्यांनी टिकून ठेवला त्याच्या पदरात यश मात्र नक्की आहे याची मला 2 प्रचिती आलेली आहे. एक पहिला एक उदाहरण देण्याचं म्हटलं महाराष्ट्राला की 2005 त्र्यंबकेश्वरचा उभा पूर्णाकृती पुतळ्याची मागणी केली होती याच इगतपुरीमध्ये आणि त्याला यश आलं 2018 पूर्णाकृती पुतळा पूर्ण मंजूर केला आणि आज उभारलेला बी आहे संघर्षातनं. तीच पद्धत 2005 या इगतपुरी तालुका इतका पाण्याचा भरमसाठ पाण्याचा तालुका गणला गेला आणि या पाण्याच्या तालुक्यात जी धरणं आहेत त्या धरणग्रस्तांची जी व्यथा शेतकऱ्यांची अत्यंत कठीण आणि बिकट आणि मग त्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी धरणामध्ये संपादित केल्या त्या जमिनीच्या व्यतिरिक्त संपादित केलेल्या जमिनीच्या व्यतिरिक्त जे पडीत जमिनी आहेत त्या पडीत जमिनी सरकारनं त्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे की त्याच्यावरती त्यांचं जीवन आहे आणि त्या 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 जमिनी न दिल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला प्रसंग आज कठीण झालेला आहे. त्यांच्या कुटुंबात एकही मुलगा कामाला नाही आहे. शेतकऱ्याचा मुलगा धरणग्रस्ताच्या कुटुंबातला एकही कामाला घेतला गेलेला नाही सरकारी नोकरीत. शिवाय त्या जमिनी ज्या पडीत आहेत त्या त्यांनी परत करायला पाहिजेत ही आपली मागणी होती. त्यानंतर जी जमिनी आहेत त्याची लेवलिंग झाली पाहिजे. प्रत्येक धरणग्रस्ताच्या गावा परिसरात लाईट, नळ, पाणी, इतर शासकीय सुविधा, दवाखाने दिले गेले पाहिजेत. ह्या ज्या काही नागरिक सुविधा याच्यासाठी 2005 अखिल भारतीय आदिवासी सेनेने संघर्ष केला. 2005 मुंबईला मंत्रालयावर मोर्चाही आयोजित केला. मुंबईच्या महानगरपालिकेवर मोर्चा आयोजित केला. ठाण्याच्या जलसंपदा कार्यालयावरही आंदोलनं केली. इथपर्यंत धरणग्रस्तांच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्न मुलांना जर रोजगार मिळाला नाही तर आम्ही मुंबईला जाणारं पाणी देखील बंद करू अशा प्रकारचंही तीव्र आंदोलन करण्यात आलं आणि त्या मागण्यांची पूर्तता किंवा त्या मागण्यांच्या प्रलंबित मागण्यांची जी काही आज विचाराधीन परिस्थिती आहे ती मला वाटतं आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या नजरेस आली आणि त्यांनी या मागण्यांना दुजोरा दिला की ही रास्त मागणी आहे.
ज्या धरणग्रस्तांच्या जमिनी पडून आहेत त्या जमिनी त्यांना परत केल्या पाहिजेत मूळ मालकांना, ही पण मागणी रास्त आहे. आणि त्याप्रमाणे आदिवासी सेनेनं ज्या जाहीरनाम्यातल्या ज्या मागण्या निवेदना दिल्या होत्या राज्य केंद्र सरकारकडे, त्या मागण्यांची महाराष्ट्राचा विकास आघाडीच्या सरकारने सकारात्मक विचार केलेला आहे. सकारात्मक विचार करून त्या मागण्या पूर्ण करण्याची त्यांनी आज एक योजना आखलेली आहे. परंतु मला असं महाविकास आघाडीच्या सरकारला आवर्जून ठणकावून सांगायचं आहे, जलसंपदा खात्याला आणि मंत्र्यांना पण सांगायचं वाटतं की केवळ हे आश्वासन नको, केवळ हे देऊ करून आज पुन्हा आळंदीपर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका. जर तुम्ही जे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असाल, धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणार असाल, तर त्यांच्या ज्या पडीत जमिनी त्या तात्काळ त्याचा सर्वे करून ताबडतोब त्यांच्या ताब्यात द्या. प्रत्येक तहसीलदारांना तसे तुम्ही स्पष्ट आदेश द्या, सरकारला आदेश द्या, त्याचा सर्वे करा. आज जसं समृद्धीच्या जमिनी तुम्ही ताब्यात घेता आणि पेमेंट देता बंगल्यात बसून, तसं आज या लोकांच्या जमिनी देखील परत करा ना, केवळ कागदी ठेवू नका. आणि जर कदाचित या धरणग्रस्तांच्या प्रश्नाला विलंब झाला, धरणग्रस्तांच्या कुटुंबातला प्रत्येक माणूस रोजगारी आला पाहिजे, मग राज्य सरकारकडे असेल, केंद्र सरकारकडे असेल, सहकार क्षेत्रात असेल किंवा औद्योगिक कारखान्यात असेल, या प्रत्येक क्षेत्रात धरणग्रस्तांच्या मुलांना सेवेत रुजू करून घेतलं पाहिजे. ही आग्रही मागणी त्याही काळात होती, आजही पुढे राहणार आहे. या मागणीचा जर पाठपुरावा झाला नाही, या मागण्या जर सुटल्या नाही, तर मात्र आम्हाला 9 ऑगस्टच्या नंतर आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं 9 ऑगस्टनंतर आम्हाला या प्रश्नावरती रस्त्यावर उतरावं लागेल. ही आजची या बैठकीची मूळ भूमिका. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट किशोर देहाडे.